विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस कॉरिडॉर मध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। महाटी ईटी 2021 पेपर 1 व 2 या संदर्भात असणारी विज्ञान गटाची आपण प्रश्नावली पाहत आहोत, जिचं नाव आहे सुपर 20। तर आतापर्यंत विद्यार्थी मित्रों आपण 1 ते 27 भाग लॉन्च केलेले आहेत, आजचा आपला 28वा भाग। तर चला पाहूया त्यातला पहिला प्रश्न जो आहे विज्ञान गटासाठी। प्रश्न क्रमांक 1, परिसंस्थेतील ऊर्जा मनोरा कोणत्या भूमितिक आकृतीने दर्शवतात? तर विद्यार्थी मित्रो, परिसंस्था आपणाला माहिती आहे, ज्याला आपण इकॉलॉजी असं इकोसिस्टीम असं म्हणतो। तर इकोसिस्टीम जे असते तर त्यामध्ये ऊर्जेचे हस्तांतरण होत असते, म्हणजे ऊर्जा एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे जाते हे आपणास माहीत आहे। तर तिचा ऊर्जा मनोरा तयार होतो, तर तो कशाने दर्शवतात असा हा प्रश्न आहे। पर्याय 1 स्तंभालेखाने, पर्याय 2 तक्त्याने, पर्याय 3 त्रिकोणाने, 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रो, ऊर्जा मनोरा हा त्रिकोण या भौमितिक आकृतीने दर्शवत असतात हे आपण लक्षात ठेवावे। प्रश्न क्रमांक 2, ऊर्जा मनोऱ्यातील पायथ्याचा घटक कोणता? तर विद्यार्थी मित्रो, ऊर्जा मनोरा हा त्रिकोणाकृती घटक आहे हे आपण वरच्या प्रश्नामध्ये पाहिले। तर तो जो त्रिकोण आहे त्याच्या पायथ्याशी असणारी जी पहिली बाब असते, म्हणजे आपण सगळ्यात अगोदर खाली काय लिहितो असा हा प्रश्न आहे। पर्याय 1 भक्षक, 2 विघटक, 3 उत्पादक, 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्र हो, पर्याय क्रमांक 3 उत्पादक हे सगळ्यात खाली असतात, म्हणजे पायाजवळ असतात। त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो भक्षक असतो, मग त्यात प्राथमिक भक्षक, त्यानंतर द्वितीय भक्षक, त्यानंतर तृतीय भक्षक, आणि त्यावरती जर एखादा भक्षक असेल ज्याला आपण सर्वोच्च भक्षक असं म्हणतो, तर अशा प्रकारे ऊर्जा जो मनोर आहे तो वरती निमुळता होत जातो हे आपणास माहीत आहे। प्रश्न क्रमांक 3, जंगल परिसंस्थेचा ऊर्जा मनोरा कोणत्या घटकाने दर्शवतात? पर्याय 1 उलट त्रिकोण, पर्याय 2 सुलट त्रिकोण, 3 द्वित्रिकोण, म्हणजे 2 त्रिकोण एकाला एक जोडायचे, ज्याला आपण प्रिझम, प्रिझमची रचना आपल्याला माहिती आहे, 2 त्रिकोण जोडून प्रिझम तयार होत असतो, तर त्या प्रिझमसारखं द्वित्रिकोण, त्यानंतर 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रो, जंगल परिसंस्थेचा ऊर्जा मनोरा जो असतो तो सुलट त्रिकोण। तर सुलट त्रिकोण इथं काय आलेलं आहे? सुलट त्रिकोण म्हणजे सोयीचा त्रिकोण, खाली काय असेल ती त्याचा पाया खालच्या बाजूने असतो आणि निमुळता भाग वरती असतो, त्याला आपण सुलट त्रिकोण म्हणतो। आणि जर त्याची पायाची बाजू वरती असणार आणि निमुळता भाग खाली असेल, म्हणजे टोक जर खाली असेल, तर त्याला आपण उलटा त्रिकोण म्हणतो, हे आपण लक्षात घ्यावे। तर सुलट त्रिकोण आणि आपण जंगल परिसंस्थेचा ऊर्जा मनोरा दाखवत असतो। प्रश्न क्रमांक 4, जल परिसंस्थेचा ऊर्जा मनोरा कोणत्या घटकाने दर्शवतात? विद्यार्थी मित्रो, लक्षात ठेवा, इथं जल परिसंस्था विचारले म्हणजे पाण्याची किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असं विचारलं आहे। तर असं जर विचारलं तर आपलं उत्तर जे आहे ते उत्तर आपले बदलते। तर वरच्या उत्तरामध्ये आपलं उत्तर जे होतं वरच्या प्रश्नातलं, तर ते काय होतं? सुलट त्रिकोण, म्हणजे सोयीचा त्रिकोण। आणि इथं जे उत्तर आहे आपलं ते काय पाहूया? पर्याय 1 उलट त्रिकोण, पर्याय 2 सुलट त्रिकोण, 3 द्वित्रिकोण, आणि 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रो, इथं जे आपलं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 म्हणजेच उलट त्रिकोण। तर या संदर्भात आपण विस्तृत चर्चा पाठीमागील व्हिडिओमध्ये एका केलेली आहे। विद्यार्थी मित्र, तरी आपण संक्षिप्तपणे पाहूया, तर जल परिसंस्था जी आहे त्यामध्ये जे घटक उत्पादित जे घटक असतात ते काय असतात? आकाराने लहान असतात, आणि त्यांना खाणारे जे लहान लहान मासे आहेत त्यांचा आकार त्या जल उत्पादकापेक्षा थोडा मोठा असतो हे आपणास माहीत आहे। त्यानंतर त्यांना खाणारे जे मोठे मासे आहेत, म्हणजे मध्यम आकाराचे मासे, त्यांचा आकार त्या लहान माशापेक्षा, म्हणजे फिंगरलिंगपेक्षा मोठा आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यांना खाणारे, म्हणजे त्यांचे तृतीय भक्षक जे आहेत, तर ते एकदम मोठे असतात, म्हणजे मोठे मासे, जसं की शार्क। तर विद्यार्थी मित्रो, लक्षात घ्या, म्हणजे आकार जो आहे प्राण्याचा खालून वरती वाढत जातो हे आपण लक्षात घ्यावे। तर यामुळे जो त्रिकोण तयार होतो तो उलटा त्रिकोण तयार होतो, म्हणून जल परिसंस्थेतला जो मनोरा आहे, ऊर्जेचा मनोरा हा बायोमास, म्हणजे किती प्रकारचं वजन आहे यावर तो आधारित घटक तयार होतो, आणि त्यामुळे त्याचा त्रिकोण जो आहे तो उलटा होतो हे आपण लक्षात घ्यावे। प्रश्न क्रमांक 5, सर्व सजीव गटाच्या एकत्रित संख्येस काय म्हणतात? पर्याय 1 समाज, पर्याय 2 लोकसंख्या, पर्याय 3 परिसंस्था, 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रो, लोकसंख्या ही बाब जी आहे ती आपल्या परिचयाची आहे। तर लोकसंख्या म्हणजे काय? तर सगळे जे घटक असतात लोकसंख्येतील सारखे घटक असतात, म्हणजे जे प्रजननक्षम असणारे समूहास आपण लोकसंख्या असं म्हणतो। तर अशा प्रकारे मग एखाद्या विशिष्ट गटाची, म्हणजे माणसाची लोकसंख्या, किंवा एखाद्या जंगलामधील हरणांची संख्या, एखाद्या जंगलातील सशांची संख्या किंवा वाघांची संख्या, ही त्या त्या जातीची लोकसंख्या झाली हे आपण लक्षात घ्यावी। तर इथं प्रश्न काय आहे? सर्व सजीवाच्या, म्हणजे सर्व जे सजीव गट आहेत ज्या वेगवेगळ्या लोकसंख्या आहेत, म्हणजे सर्व सजीव एकत्र मोजायची आणि त्यांची संख्या जी सांगायची त्याला आपण काय म्हणू असा हा प्रश्न आहे। पर्याय 1 समाज, पर्याय 2 लोकसंख्या, 3 परिसंस्था, आणि 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रो, अनेक लोकसंख्या ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस समाज तयार होतो हे आपण लक्षात घ्यावे। त्यानंतर 6, खालीलपैकी
नवीकरणीय ऊर्जा स्रोत कोणता, म्हणजे आपण पुन्हा पुन्हा तयार करू शकतो, रिन्युएबल असं म्हणायचं त्याला इंग्रजीमध्ये, तर तसा स्रोत कोणता? पर्याय एक वनस्पती, पर्याय दोन प्राणी, तीन सूक्ष्मजीव आणि चार हे सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे स्रोत आहेत ते नवीकरणीय स्रोत आहेत, हे आपण लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी साप, बेडूक, मुंगूस, नागतोडा, गवत व गरुड यांच्या अन्नसाखळीतील क्रम कोणता? तर त्यांचा अन्नसाखळीतील क्रम लावायचा आहे, तर आपण डायरेक्ट उत्तर सांगूया विद्यार्थी मित्रांनो. त्यातला क्रम तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासावा आणि त्यांचं कशाप्रकारे उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, त्यानंतर सर्वोच्च भक्षक अशा प्रकारे त्यांची मांडणी आपल्याला कशी झाली हे समजून येईल. तर डायरेक्ट आपण उत्तर पाहूया, ते आहे क्रमांक 3, गवत इथे उत्पादक आहे, त्यानंतर नागतोडा इथं प्राथमिक घटक आहे किंवा प्राथमिक भक्षक आहे, त्यानंतर बेडूक नागतोड्याला खातो म्हणजे तो प्राथमिक, तो द्वितीय काय आहे भक्षक आहे, त्यानंतर बेडूकाला साप खातो म्हणजे तो तृतीय भक्षक आहे, त्यानंतर सापाला मुंगूस खातो तो चतुर्थ भक्षक आहे, आणि मुंगूसला म्हणजे मुंगसाला गरुड खातो, तर गरुड इथं काय आहे सर्वोच्च भक्षक, आणि गरुडाला कुणीच खात नाही हे लक्षात घ्या, म्हणजे कोणताही दुसरा पक्षी गरुडाला खात नाही, तर अशापैकी गरुड हा सर्वोच्च भक्षक होय. तर विद्यार्थी मित्रो, ही एक अन्नसाखळी आहे, अन्नसाखळीने तुमच्या लक्षात येईल की अन्नसाखळी लहानही असू शकते, फक्त गवत आणि नागतोडा एवढी अन्नसाखळी असू शकते, आणि गवतापासून गरुडापर्यंत ही जी आपण अन्नसाखळी पाहिली अशी अन्नसाखळी असू शकते, आणि ज्यावेळेस अनेक अन्नसाखळ्या एकत्र येतात म्हणजे आपल्या ह्या अन्नसाखळीतलं जर नागतोडा दुसऱ्या अन्नसाखळीतल्या एखाद्या घटकाने खाल्ला तर अन्नसाखळ्यांचं ते अन्न जाळं बनतं, ज्याला आपण अन्नजाळी म्हणजेच फूड वेब असं म्हणतो, हे आपण लक्षात घ्यावे. तर पाय क्रमांक 3 आपली उत्तर होय. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता घटक प्रकाश संश्लेषणात सहभागी असतो? पर्याय एक वनस्पती, पर्याय दोन प्राणी, तीन सूक्ष्मजीव, चार हे सर्व. तर विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे प्रकाश संश्लेषण ही अभिक्रिया करण्यासाठी हरितलवकांची गरज असते, तर हरितलवके ज्या प्राण्यामध्ये असतील ते प्राणी काय करू शकतात, प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस करू शकतात. तर वनस्पती फक्त ह्याच गटामध्ये आपल्याला अशा प्रकारची बाब पाहायला मिळते. आपण अजून वर्गीकरणामध्ये एक घटक जो पाहिला तो म्हणजेच किंगडम मोनेरा, म्हणजेच सृष्टी मोनेरा. तर सृष्टी मोनेरामधील काही घटक आहेत जे जीवाणू आहेत, तर त्यांच्यामध्ये पण आपल्याला हरितलवके पाहायला मिळतील. त्यानंतर आपण आदिजीव पाहिले ज्याला आपण प्रोटोझोआ असं म्हटलं होतं, तर प्रोटोझोआमध्ये आपणास माहीत आहे युग्लिनासारखे जे घटक आहेत त्यांच्यामध्ये पण हरितलवके असते, आणि ते पण काय करतात तर प्रकाश संश्लेषण करतात. तर विद्यार्थी मित्रो, सर्वात महत्त्वाचा घटक असा आहे की ज्याच्यामध्ये हरितलवके आहेत ते घटक, मग ते प्राणी असो किंवा वनस्पती असो, ते प्रकाश संश्लेषण करू शकतात. तर युग्लिना आणि जे मोनेरा या गटातील जे हे आहेत प्राणी आहेत, प्राणी म्हणजे सूक्ष्मजीव, तर ते काय आहेत प्राणी असून ते काय करतात प्रकाश संश्लेषण, कारण त्याचं एकच आहे त्यासाठी आवश्यक असणारा क्लोरोफिल म्हणजेच हरितलवके त्यांच्यामध्ये असते. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता घटक विघटनात सहभागी असतो? पर्याय एक कीटक, पर्याय दोन अपृष्ठवंशीय प्राणी ज्याला आपण नॉन कॉरिलेटर असं म्हणतो, त्यानंतर सूक्ष्मजीव, आणि चार हे सर्व. तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व घटक काय करतात विघटनामध्ये सहभागी असतात. आपणास माहीत आहे कुजलेल्या वनस्पती, कुजलेले म्हणजेच मृत प्राणी यांना खाण्याचं काम हे घटक करतात, म्हणजेच कीटक, अपृष्ठवंशीय प्राणी आणि सूक्ष्मजीव, त्यामुळे हे सर्व आपलं उत्तर होय. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी सर्वोच्च भक्षक कोणता? पर्याय एक वाघ, दोन सिंह, तीन बिबट्या, चार हे सर्व. तर विद्यार्थी मित्रो, ह्या तिन्ही प्राण्यास कोणताही प्राणी खात नाही म्हणजे दुसरा प्राणी खात नाही म्हणजे हे सर्वोच्च भक्षक आहेत, तर पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर होय. प्रश्न क्रमांक 11, विघटकाचे अन्नसाखळीतील काम काय असते? पर्याय एक जीवभू रसायनचक्र अबाधित ठेवणे, पर्याय दोन अन्नपुरवठा करणे, पर्याय तीन उत्पादक व भक्षक यातील दुवा, आणि चार एक व तीन. तर विद्यार्थी मित्रो, एक व तीन म्हणजेच जीवभू रसायनचक्र, म्हणजेच वेगवेगळे जे चक्र आहेत तुम्हाला माहीत आहे कार्बन चक्र असेल, नायट्रोजन चक्र असेल, फॉस्फरस चक्र असेल, तर हे चक्र आपल्या पृथ्वीसाठी म्हणजेच आपल्या वसुंधरीसाठी व कुठल्याही सजीवासाठी, मग ते वनस्पती असो प्राणी असो किंवा सूक्ष्मजीव, यांच्यासाठी अतिशय आवश्यक असणारे चक्र आहेत, ज्याला आपण जीवभू रसायनचक्र असं म्हणतो. ते अबाधित ठेवणं गरजेचं असतं आणि हे महत्त्वाचं काम विघटक करतात. त्यानंतर तीन नंबरचा जो पर्याय आहे उत्पादक व भक्षक यातील ते दुवा आहेत, तर 100% ते या दोघात दुवा आहेत. विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस भक्षक म्हणजे सर्वोच्च भक्षक मरतात त्यावेळेस त्यांना विघटन करण्याचं काम काय करतात हे सूक्ष्मजीव करतात किंवा विघटक करतात, आणि हे विघटक काय करतात तर त्यांचे जे घटक आहेत त्या प्राण्यामध्ये म्हणजे मृत प्राण्यामध्ये किंवा वनस्पतीमध्ये ते घटक ते परत जमिनीला म्हणजेच उत्पादकाकडे पोहोचवण्याचं काम करतात, आणि अशा प्रकारे ते जीवभू रसायनचक्र अबाधित ठेवण्याचं काम करतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर होय. प्रश्न क्रमांक 12, बर्फाळ प्रदेशात बर्फ झाडावर साचू नये म्हणून झाडांच्या आकारात कोणते अनुकूलन आढळते? पर्याय एक शंकुआकृती आकार, पर्याय दोन घेरदार फांद्या, तीन रुंद पाने, चार यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होय. शंकुआकृती आकार म्हणजे ह्या आकारामुळे ते जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना आपल्याला
सॉरी ते जे वनस्पती आहेत त्या वनस्पतीमध्ये बर्फ साचण्याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण अशा प्रकारे तो उलटा जो आपला कोन असतो, कोन आपण जर उलटा झाला म्हणजे त्याची गोल बाजू खालच्याच दिशेने केली आणि वरती त्याचं टोक केलं तर तशा प्रकारे त्यांचा आकार होतो, आणि बर्फ पडला म्हणजेच वरून जी बर्फवारी होत असते किंवा ज्याला आपण बर्फवृष्टी किंवा हिमवृष्टी असं म्हणतो, तर त्या बर्फ पडल्यानंतर तो आपोआप नितळून जातो किंवा खाली गळून जातो. तर अशा प्रकारे शंकुआकृती आकार हा त्या वनस्पतीसाठी काय असतो, अनुकूलन आहे किंवा ज्याला आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो ते घडते. तर पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होय. प्रश्न क्रमांक 13, सर्वप्रथम पृथ्वीवर कोणता वनस्पती गट उदयास आला? तर जसा अमीबा हा सूक्ष्मजीव सर्वात अगोदर भूतलावर आला किंवा त्याने जन्म घेतला, तर वनस्पतीमध्ये कोणता गट सगळ्यात अगोदर जन्मास आला किंवा उदयास आला? पर्याय एक शेवाळ, पर्याय दोन बुरशी ज्याला आपण बुरा असं म्हणतो आणि त्याचं जे शास्त्रीय नाव आहे त्याला आपण कवक असं म्हणतो, त्यानंतर सपुष्प वनस्पती, पर्याय चार अपुष्प वनस्पती. तर विद्यार्थी मित्रो, शेवाळ ही अतिशय प्रायमरी म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असणारी जी वनस्पती आहे ती आपलं अस्तित्व जेव्हापासून ती पृथ्वीवर आली तेव्हापासून टिकून आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे चांगल्या प्रकारचं अनुकूलन तिने स्वतःमध्ये केले आहे. तर अशा प्रकारे शेवाळ ही वनस्पती जो गट आहे तो सगळ्यात अगोदर पृथ्वीतलावर आला हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 14, अनुकूल परिस्थितीत जीवाणू किती कालावधीत दुप्पट होऊ शकतात? पर्याय एक 20 मिनिटात, 2 40 मिनिटात, 3 60 मिनिटात, 4 80 मिनिटात. तर विद्यार्थी मित्रो, 20 मिनिटात जीवाणूंची संख्या दुप्पट होते हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 15, चांदीचे दागिने स्वच्छ करण्यास कोणता पदार्थ अधिक उपयुक्त ठरतो? पर्याय एक साबण, 2 वॉशिंग पावडर, 3 रांगोळी, 4 लोणचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात ठेवावे जे तांब्याचे भांडे असतात ते आपण लोणचाने किंवा टर्मेरिन आपण ज्याला म्हणतो म्हणजे चिंच याने स्वच्छ करत असतो, परंतु चांदीसारखे जे दागिने असतात ज्याला फार लहान किंवा बारीक बारीक कलाकुसर असते किंवा बारीक त्यांना छिद्र असतात आणि तिथे धूळ जाऊन बसते, तर ती धूळ स्वच्छ करण्यासाठी आपल्याला सगळ्यात चांगला उपाय म्हणजेच पर्याय क्रमांक 3 रांगोळी हा होय. कारण रांगोळीचे जे कण असतात ते त्याला स्पाईन्स असतात म्हणजे काट्यासारखे किंवा ते चरचर असतात, आपण म्हणतो रांगोळी चरचर आहे, तर चरचर असणे हा त्याचा गुणधर्म आहे. आणि लहान लहान जे डिझाईन्स असतात त्या डिझाईनमध्ये जाऊन ते स्वच्छ करण्याचं काम हे चरचर कण करतात, किंवा अशा प्रकारचे चांदण्याचे जे टोकं असतात ते टोकासारखे त्यांचे काय असतात, त्यांना वरून चरचरपणे अशा प्रकारचे जे भाग असतात आणि ते भाग काय करतात, जे अस्वच्छ घटक आहेत किंवा मातीचे कण धुळीचे कण त्यांना पकडून बाहेर काढतात, अशा प्रकारे ते स्वच्छ करण्यासाठी आपण रांगोळी वापरतो हे लक्षात ठेवावे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर होय. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? पर्याय एक कापूस, 2 ऊस, 3 ज्वारी आणि 4 बाजरी. तर विद्यार्थी मित्रो, कापूस, ज्वारी आणि बाजरी म्हणजेच 1, 3 आणि 4 हे घटक जे आहेत ते जिरायती शेतीतील पिके आहेत, आणि ऊस हा बागायती शेतीतील म्हणजेच पानभरण जमीन असलेल्या ठिकाणचं पीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होय. प्रश्न क्रमांक 17, तेल फसफसणे क्रियाने कोणता काय घडते? म्हणजे तेल आपण पाहतो ज्यावेळेस आपण तेलामध्ये काही तळत असतो, तर काही कालावधीनंतर म्हणजे आपण तेच तेल जर परत वापरलं तर फसफसल्यासारखे आपल्याला ते जाणवते, त्याने काय होते असा हा प्रश्न आहे. तर पर्याय एक वास येणे, पर्याय 2 प्रत खराब होणे म्हणजे तेल खराब होणे, तेलाची प्रत खराब होणे, त्याचा वास येणे आणि ते खराब लागणे, किंवा जर आपण खवटपणा ज्याला इंग्रजीमधून आपण रॅसिडिटी असं म्हणत असतो, तर रॅसिडिटीसारख्या बाबी आपल्याला त्यात पाहायला भेटणे म्हणजे त्याची प्रत खराब होणे. पर्याय 3, 1, 2 आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, तेल फसफसल्यानंतर ह्या दोन्ही क्रिया होतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर होय. प्रश्न क्रमांक 18, मानवी शरीरात सर्वात छोटे हाड कोणते? पर्याय 1 फेम्यूर म्हणजेच मांडीचे हाड, पर्याय 2 अल्ना म्हणजेच आपलं कोपर ते खांदा हे जे हाड आहे ते, त्यानंतर पॅटेला जे गुडघ्याचं हाड आहे, आणि त्यानंतर 4 नंबर स्टेपस म्हणजेच कानाचे हाड. तर विद्यार्थी मित्रो, कानाचे हाड हे सर्वात लहान हाड आहे आपण लक्षात ठेवावे. अल्ना जे आपली कोपरापासून मनगाटापर्यंतचे जे दोन हाड आहेत रेडियस आणि अल्ना, तर त्यापैकी अल्ना एक हाड आहे हे लक्षात ठेवावे, म्हणजेच कोपर ते मनगट असं लक्षात ठेवावे. त्यानंतर फेमूर जे आहे ते मांडीचे हाड. तर विद्यार्थी मित्रो, स्टेपस हे सर्वात लहान हाड आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर होय. 19, केसामध्ये कोणते प्रथिन असते? जे आपले केस असतात मग ते कोणत्याही प्राण्याचे असो, आपले असो का इतर प्राण्याचे असो, ते कोणत्या प्रथिनांनी बनलेले आहे असा हा प्रश्न आहे. पर्याय 1 प्रोथंबिन. तर विद्यार्थी मित्रो, प्रोथंबिन नावाचं प्रोटीन जे आहे ते रक्तामध्ये असते, रक्त गोठण्यास त्याचा उपयोग होतो हे आपणास माहीत आहे, ते प्रथिनांचा प्रकार असल्यामुळे त्याचं पर्यायामध्ये आलेलं आहे. त्यानंतर किरॅटिन. पर्याय 3 लॅक्टोजन हे पण एक प्रथिन आहे, ते तिन्ही प्रथिन आहेत, पण त्यापैकी किरॅटिन नावाचं जे प्रथिन आहे यापासून काय बनलेले असतात, आपले केस बनलेले असतात हे लक्षात ठेवावे. तर विद्यार्थी मित्रो, साप हा प्राणी आपणास माहीत आहे, साप म्हणले की आपल्याला एकदम भीतीशी वाटते, तर तो जो साप आहे त्याचं जे पचनसंस्था असते इतकी स्ट्रॉंग असते, म्हणजे पचनसंस्थेची अतिशय कुठलेही घटक ती पचू शकते, तर जगात कुठलाही प्राणी
जे केस आहेत, मग माणसाचे केस असो किंवा कुठलेही केस असो, ते खाऊ शकत नाही किंवा खाल्ल्यानंतर पचू शकत नाही. परंतु प्रत्युत्तरावर साप एकमेव असा प्राणी आहे, तर तो क्रिएटिन प्रोटीन सगळ्यात हार्ड असणारं, सगळ्यात टफ असणारं प्रोटीन तो पचवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत आहे जे अगोदर पारंपरिक पद्धतीमध्ये केस जे स्त्रिया घराच्या पाठीमागे जे आडगळं असायची तिथे ठेवायच्या, तर तिथे साप येण्याची ह्यामुळेच भीती असते. अशा प्रकारे ते म्हणजे दिवस मावळता किंवा सकाळच्या अगोदर म्हणजे अंधारामध्ये केस विंचरू नये, हा प्रघात त्यामुळेच पडला. कारण जर अंधारामध्ये आपण तिथं केस ठेवण्यासाठी किंवा घेण्यासाठी जर गेलो, तर तिथं साप असू शकतो आणि तो चावू शकतो. हा त्यामागील काय होता, उद्देश होता. आणि त्यावरून ते म्हणायचे की आता अंधार पडला किंवा सायंकाळ झाली, आता केस विंचरू नका. अशा प्रकारचा प्रघात पडण्याचं त्यामागील ते कारण आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तर केसामध्ये कोणते प्रथिन असते हा आपला प्रश्न आहे, तर किरॅटिन नावाचं प्रथिन असते हे आपण लक्षात ठेवावे. या संदर्भात आलेली माहिती आपण ती ओगावाने दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, निकटदृष्टिता व दूरदृष्टिता हे दोष दूर करता कसे दूर करता येतात? पर्याय 1 शस्त्रक्रिया करून, पर्याय 2 आहार बदल करून, 3 योग्य नाभी भिंग वापरून, आणि 4 हे सर्व. तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व आपलं उत्तर नाही आहे. आहार बदल हे पण त्याचं उत्तर नाही आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, योग्य नाभी भिंग वापरून. तर आपल्याला माहीत आहे निकटदृष्टिता व दूरदृष्टिता. तर निकटदृष्टीसाठी बहिर्वक्र व दूरदृष्टीसाठी आंतरवक्र, अशा प्रकारचे योग्य नाभी भिंग जर आपण वापरले तर हे दोष काय होतात, दूर होतात. आणि हे दोन्ही दोष एकाच व्यक्ती जर असले, निकटदृष्टता व दूरदृष्टीचा, तेही आपणास माहीत आहे. तर दोन्ही भिंग सोबतच आपल्याला वापरावे लागतात, म्हणजेच योग्य नाभी भिंग वापरून आपण त्यांचे दोन्ही दोष दूर करू शकतो, हे आपण लक्षात ठेवावे. तर विद्यार्थी मित्रो, ही आपली आजची प्रश्नावली होती. लवकरच पुढचा व्हिडिओ आमचा लॉन्च होईल, तर आमच्या यूट्यूब चॅनलसोबत कनेक्ट राहा आणि अभ्यास करा. धन्यवाद.